येत्या काळात मोठा भाजपमध्ये स्फोट होणार असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. आता बॉम्ब घेऊन नाना पटोले सगळीकडे फिरतायत की काय? पण भाजपच्या स्फोटापेक्षा येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार जींवर बारकाईने लक्ष ठेवा. कारण का विरोधी पक्ष नेता हे दिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे आमच्या महायुती सरकारमधली. पहिल्यांदा नारायण राणेंच्या सोबत मी काँग्रेसमध्ये आलो त्यावेळेस नारायण राणे यांना ज्यांची भूमिका वेगळी होती त्यावेळेसच मी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आता पहिल्यांदा नितेश राणेंनी मंत्री व्हावं, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवून दुसऱ्याची बदनामी करू नये